Gente, eu estou só com a guitarra aqui. Se sinto um dor de taque, na receptura. Doku Sanjay Malfani. Sanjay Mundara, Rika Mundara. Ani a Karika Mutasati. Agatya no Fusita Sede, Afansari Vandabuji. Asa, एक अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. मी धुळेकरांना धन्यवाद देतो की त्यांनी राजवाड्यांच्या मृत्यूच्या नंतर एका वर्षामध्येच संशोधन मंडळाची स्थापना केली. माझ्या मते राजवाड्यांना अशी समर्पक श्रद्धांजली दुसरी काही असू शकत नाही. आज राजवाड्यांच्या नावानं काम करणारं संशोधन मंडळ ऐतिहासिक क्षेत्रामधलं संशोधनाचं काम अविरतपणाने करतं. संशोधनात्मक पुस्तकं छापून त्या कार्याचा प्रचार करणं ही एक महत्वाची कामगिरी करत असत. आणि अनेक पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली, जसा उल्लेख या ठिकाणी केला, काहींचं प्रकाशन आज आपण या ठिकाणी केलेलं. त्याच्यामध्ये खानदेशातलं साहित्य आणि साहित्य अवलोकन, इतिहासाचं साक्षीदार, शिवकालीन दुर्ग, महाराष्ट्राचं दुर्ग वैभव, महाराष्ट्रांचं कमालीदास आणि विशेषतः मुली या लिफीचा परिचय, ही सगळी पुस्तकं काही वाचलीत काही चालीत, पण ती बघितल्याच्या नंतर अतिशय अभ्यासपूर्वक संशोधित केलेली आहेत, लिहिली आहेत याची खात्री आपण वाचल्याच्या नंतर अभ्यास होते. अनेक पुस्तकं असे अतिशय महत्त्वाची आहेत. आता मुली मला आठवत आहे की प्राथमिक शाळेमध्ये मी होतो त्या काळात मुली हे आम्हाला शिकायला लागायचं. आता विसरलो, आता काही मला समजत नाही त्याचं, पण त्याचं महत्त्व किती आहे याची कल्पना मला एक दिवशी दक्षिणेमध्ये गेलो आणि शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकजी यांचं जे दक्षिणेचं राज्य आहे त्या ठिकाणी सरस्वती महान नावाचं अतिशय उत्तम ग्रंथालय, पण जुन्या काळाच्या ठेवीच्या अशा पुस्तकांचा परिचय असलेलं ग्रंथालय त्या ठिकाणी. आणि मला आठवतं मी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, ज्यावेळी मी त्यांचं समोर ग्रंथालय बघितल्याच्यानंतर सरस्वती महाल ते बघितल्याच्यानंतर त्यांनी एकच सांगितलं की महाराजांच्या काळातल्या अनेक होत्या आणि अनेक लिखाण आमच्याकडे जे मुलीमध्ये आहेत आणि मुली समजणारे लोक काय आम्हाला या ठिकाणी मिळत नाही. मी परत आल्याच्यानंतर राज्याचा प्रमुख होतो, त्यामुळे ताबडतोब काही निर्णय घेतला की 5 लोक या ठिकाणी त्यांची नियुक्ती करायची, त्यांना मोदीच्या संबंधीचं ज्ञान संपादन करण्याच्यासाठी सगळी व्यवस्था करायची आणि वर्ष 6 महिने त्या राऊदेल जाणकार झाल्यावर त्यांना तिकडं पाठवायचं आणि सर्व सचिवांमध्ये जे काही लिखाण आहे पोथे आहेत त्याचं अन्य भाषेमध्ये भाषांतर करायचं आणि ते काम त्या ठिकाणी केलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं मुली जाणणारे लोक आपण त्या ठिकाणी पाठवले आणि त्याचा उपयोग अनेक जुन्या लिखाणाच्या संबंधीचे परिचय ज्ञान हा सगळ्यांना त्या ठिकाणी होऊ शकला. ही जी सगळी पुस्तकं जी आहेत ती सगळी मी वाचली नाहीत, काही चाली एक दोन वाचली,
पण त्याच्यामध्ये आता शिवाजी विजया झांसुरकर बाराव्या शतकापासून खानदेशातल्या साहित्य प्रकारावर त्यांनी प्रकाश टाकला. अहमदनगरला गेल्याच्या नंतर साने गुरुजींचं स्मरण होतं, तर साने गुरुजी काय, शंकरराव देव काय यांच्यासारख्या साहित्यिकांनी खानदेशातल्या साहित्याच्या योगदानाचा उल्लेख तर या पुस्तकात आहेच, पण अनेक ज्यांचा परिचय नव्हता, नाव कधी ऐकलं नव्हतं, अशा जाणकार लेखकांचा साहित्यिकांचा परिचय सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिलेला आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते नांदेडकरांचं आणि माझं होते, राजवाडे संशोधन मंडळाचे ते क्रीरचर होते. मध्यंतरी मी धुळ्याला गेल्याच्या नंतर मंडळाला भेट दिली, तिथे काही तास घालवले, जे काही चाललं आहे त्यासंबंधीची माहिती मंडळाने त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडून घेतली आणि त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की नांदेडकर हे क्रीरचर म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि इतिहासाची साधनं जतन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान हे फार मोठं आहे आणि हा अतिशय दुर्मिळ खजिना हा सांभाळण्याच्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमणही केलं आणि ही सगळी भ्रमंती केल्याच्या नंतर आज इतिहासाच्या पाऊल खोरा जळून फार त्याच्यावर त्यांनी लिखाण केले आणि त्याचं माझी खात्री आहे तुम्ही बघितल्याच्यानंतर त्याचा मनापासून स्वागत केल्याचं राहणार नाही. महाराष्ट्रातले दुर्ग, गिरिदुर्ग यासंबंधी मी काय अधिक बोलण्याची गरज नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण माझी आजी या ठिकाणी उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अत्यंत आस्था आहे. ते अतिशय उत्तम फोटोग्राफर आहेत, जाईल त्या ठिकाणी लक्षात असतील अशा पद्धतीचा फोटो घेणं आणि विशेषतः ऐतिहासिक ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, उभारल्या गेलेल्या आहेत, त्याचं संवाद चित्रण फोटोग्राफीच्या माध्यमातून ते अखंडपणाने करत असतात आणि साहजिकच त्या संबंधीचा त्यांनी विचार आत्ताच आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले. मी अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही, पण रेखा मंडळा यांच्या कथाकथनाच्या संबंधीचं मी ऐकत होतो आणि आज तशी एक कथा आपण सगळ्यांनीच या ठिकाणी ऐकली. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य हे आहे की त्यांचा हा कथाकथनाचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या पुरता सीमित राहिला नाही, पण टोरंटोमध्ये जा, कॅनडामध्ये तिथे कथा सांग, अमेरिकेमध्ये जा त्या ठिकाणी कथा सांग, भारताच्या बाहेर खऱ्या अर्थानं आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे साता समुद्राच्या पलीकडं कथाकथनाचा प्रयोग पद्धती हे पोचवण्याच्या संबंधीचं काम रेखा त्यांनी केलं. मला आठवतं आहे की काही कथाकथन सुवर्ण देशपांड्यांच्याकडून मी कधी कधी काही ऐकलेलं आहे. मला आठवतं की फुल देशपांड्यांचा अंतू वर्वा हा आपल्यापैकी अनेकांना कदाचित वाचला असेल किंवा ऐकलं असेल. अशा अनेकांचे कथा फुल देशपांड्यांनी अतिशय रंजक पद्धतीने सांगितल्या त्या महाराष्ट्रामध्ये लोकांनी मनापासून स्वीकारलेल्या आहेत आणि म्हणून लेखक असेल, नाट्यकार असेल, संगीतकार असेल, तसं कथाकथन करण्याच्या संबंधीची सुद्धा कला ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं समोर ऐकणाऱ्याला त्या कथेच्या भोवती खेळून ठेवण्याचं कर्तृत्व हे उत्तम कथाकार करतात आणि त्याचा परिचय आज आपल्याला सौ रेखा मंडळा यांच्या माध्यमातून झाला. मी काही त्यांच्या कथा त्यांनी ज्या सांगितल्या आणि ज्या लोकप्रिय झाल्या त्याची माहिती ऐकली, दशके असेल, आत्ताच आपण ऐकलेलं ताजमहल असेल, द्रौपदी एक तेजस्विनी ही असेल, अशा अनेक विषयावर त्यांच्या कथा ह्या अत्यंत गाजलेल्या आहे. त्यांचं हिंदीवरही प्रभुत्व चांगलं आहे आणि त्यामुळं आज आपल्याला 1111 कथा या ठिकाणी ऐकण्याची संधी मिळाली, त्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छित. मी अधिक काही बोलून काम करू इच्छित नाही, बोलू इच्छित नाही. आज या ठिकाणी
हे जे धुळ्यामध्ये काम सुरू आहे या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्य सरकारशी बोलण्या सध्या तर आम्हाला लोकांना अडचणीच आहे, पण त्यातनं आज ना उद्या कधीतरी मार्ग निघतील, आणि ज्यावेळी मार्ग निघतील त्यावेळी राज्य सरकारला सुद्धा मदत करायला त्या ठिकाणी भाग पाडणं काही फारशी अडचण येणार नाही. मला असं वाटतं उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब या ठिकाणी स्वराज आहेत आणि मी सुद्धा आहे, आणि आम्ही तिघांनी ठरवलं तर कदाचित होईल काही महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये काही विशेष वेगळं सांगण्याची गरज नाही, पण त्याच्या राजकीय सगळ्या गोष्टीच्या पेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक साहित्यिक अशा सगळ्या ज्या संस्था आहेत आणि त्याच्यामधला जो खजिना आहे तो जतन केला पाहिजे, तो वाढता ठेवला पाहिजे, आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने त्याच्या पाठी सुरुवात राहिलं पाहिजे. मधल्या काळामध्ये उद्धवजींना कदाचित माहीत नसेल, पण त्या मर्यादित काळात मुख्यमंत्री असताना एक दोन तीन गोष्टी आम्ही तुमच्या सरकारकडनं करून घेतल्या. मुंबई वर्गाचे साहित्य सर त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे, आणि त्याला एक 5 कोटी रुपयाची देणगी ही देण्यात आलेली होती, ती रक्कम त्या ठिकाणी पोहोचली. आणि अशाच एकदम उत्तम संस्थेंना सुद्धा काही ना काहीची मदत ही राज्य सरकारच्याकडून यापूर्वी देण्याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली. तसंच काम या ठिकाणी आधी करण्याची गरज आहे. आज जे धुळ्यामध्ये काम चाललं आहे, राजवाड्यांच्या नावानं संस्था झाली, त्याचं एकंदर योगदान लक्षामध्ये घेतल्याच्या नंतर हे चालू राहिलं पाहिजे. आणि याच्यात आणखीन अशा प्रकारच्या सगळ्या विकासाचा परिचय महाराष्ट्राला करून देण्याचं ऐतिहासिक काम मंडळाच्या वतीने केलं पाहिजे. आणि म्हणून जरूर राज्य सरकार करतो, पण आज ज्या संस्थेमध्ये आपण जमलो त्या संस्थेचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. आणि आम्ही एक लहानसं काम या ठिकाणी करत असतो की लिखाणाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या खेड्याफाड्याचा एखादा मर्यादित शिकलेला लेखक असेल, पण उत्तम लेखक असेल, किंवा जाणकार कुणी असतील, किंवा एखाद्या विषयाचं उत्तम लिखाण मराठीमध्ये यावं असं वाटतच असेल, तर अशांना काही ना काहीतरी मदत या संस्थेच्या वतीनं आम्ही करत असतो. मी एवढं सांगू इच्छितो की शिवसंघाला आणि त्यांच्या सरकारांनी जे काम हातात घेतलं आहे त्याला या संस्थेनं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं 150,000 रुपयाचं अनुदान हे आम्ही या ठिकाणी जाहीर करतो की लवकरच दिलं जाईल याची खात्री या ठिकाणी देतो. आणि हे काम तुम्ही चालतं ठेवा, महाराष्ट्राला त्याची गरज आहे, नव्या पिढीला त्याची गरज आहे, आणि ते काम तुम्ही चालतं ठेवाल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.